समाजात जगण्यासाठी ज्यांनी आपल्याला अभिमानाचे स्थान दिले असे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना पहिले हार्दिक शुभेच्छा देते. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही दोन शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे एक समाजसुधारक असून लोककवी आणि लेखक होते. शाळेत कधी गेले नाही. साठे हे केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेले होते, तरी देखील त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केलेले होते. साठे यांनी 35 कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. कादंबऱ्या आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त देखील अण्णाभाऊ साठे यांनी नाटक, रशियातील 12 भ्रमंती पटकथा आणि पोवाडे शैलीतील गाणे लिहिलेले होते. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. आईचे नाव वालुबाई साठे आणि वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा वाटा आहे. 1869 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी जगाला कायमचा निरोप दिला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.